तलाठी भरती परीक्षेच्या कालच्या तिसऱ्या सत्रात अमरावतीतल्या ड्रीमलँड परीक्षा केंद्रात हायटेक कॉपी करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून मोबाईल, ब्लूटूथ डिव्हाइस, इयरफोन जप्त करण्यात आलंय. परीक्षा केंद्रात सोडण्याआधी तपासणी केली असता बीड जिल्ह्यातील एका उमेदवाराकडे हे सगळं हायटेक सामान सापडलेलं आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी दीपक चवरे या उमेदवारावर गुन्हा दाखल केलाय. दीपक गोपीनाथ चौरे राहणार बीड हा 23 वर्षाचा विद्यार्थी परीक्षेला बसलेला असताना बाहेर चेकिंग दरम्यान त्याच्याकडे ब्लूटूथ डिव्हाइस, मोबाईल आणि इयरफोन आढळून आले. त्यावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ व इतर परीक्षांमध्ये गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा कलम 7-8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे